लिफ्टमध्ये विसरलेली चप्पल काढण्याच्या प्रयत्नात एका 8 वर्षीय शिमुकलीला आपला डावा हात कोपरापासून गमवावा लागल्याची घटना ठाण्यात घडली आहे. अर्चना तळे असं या मुलीचं नाव आहे. कासार बडवली इथल्या बोरिंडापाडा परिसरात राहणारी अर्चना 3 वर्षाची शिकतीय. उन्नतीगिरी इमारतीमध्ये ती शिकवणीसाठी जाते. त्यावेळी शिकवणीच्या खोलीतून पडलेलं पेन आणण्यासाठी ती लिफ्टनं तळमजल्यावर आली. लिफ्टचा दरवाजा बंद केला, मात्र लिफ्टमध्ये आपली चप्पल राहिल्याचं तिच्या लक्षात आलं. लिफ्टच्या बंद दरवाजातूनच हात घालून तिने चप्पल काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी अचानक लिफ्ट सुरू झाल्यानं तिचा डावा हात अडकून कोपरापासून तुटला. लिफ्टच्या ये जा करण्यासाठी इमारतीनं कोणताही गार्ड ठेवला नसल्यानं हा अपघात घडल्याची तक्रार अर्चनाच्या आईनं पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीवरून इमारतीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कासार वडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चनाला उपचारासाठी मुंबईतल्या KM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिला 4 वाजता पाठवला मी ली न मी घरी होतो, तर ती 5 इकडं आली रडत. हात तुटलेला? हा, हात तुटलेला घेऊन 5 घरी आली. तर मम्मी मम्मी सांगतो बघ माझा हात तुटलाय, मम्मी मम्मी मला दवाखान्यात ने माझा हात तुटलाय, अशी वरडत निघली ना. तुम्ही पण पक्की घाबरलो, मला तर काही सुचत नाही ना, कळत नाही. मी ताखे गावात अशी बोंबा मारत फिरत होतो ना, तर मला काही दिसतच नव्हता. लिफ्ट चालू झाली जसा हात घातला तसा, आणि मग तसंच त्या मॅचामध्ये तो हातचा लिफ्टमध्ये कट झाला. कट झाल्यानंतर मग तिला तिच्या नातेवाईकांनी सायन हॉस्पिटलला आणि मग तिथून KM हॉस्पिटलला नेणं, त्या ठिकाणी तिच्यावर ॲम्प्युटेशनची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिच्या आईचा आम्ही जबाब घेऊन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध निग्लिजन्सचा गुन्हा दाखल केलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.